विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 दिवसाची मुदत मागितलेली आहे आणि न्यायालयाने ती मुदत दिलेली आहे, तर दुसरीकडे आपले जे वकील आहेत शरद पवार गटाचे यांनी त्याला विरोध केलेला आहे. काय वाटतं, कुठेतरी वेळ काळूपणा होतो? राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय जो आहे तो 15 दिवसाच्या आत लावावा असं पूर्वी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं. म्हणजे या विशिष्ट मुदतीच्या आत लावावा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. परंतु नार्वेकरांनी यामध्ये वेळ काढूपणाचं धोरण घेतलं आणि आताही सुप्रीम कोर्टाला सूचना करून त्यांची मान्यता घेऊन 15 दिवस आणखी ही मुदतात वाढवली. म्हणजे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशी मुदत वाढ वाढत आहे. म्हणजे एक प्रकारचे जे संभ्रम असतात चिन्हाच्या बाबत असेल किंवा पक्षाच्या संदर्भामध्ये ते कायम ठेवण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडनं केला जात आहे. नार्वेकर शेवटी एका सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याची निर्यात जी आहे ती निर्यात एक प्रकारे थांबलेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मग आता कांदा उत्पादन आपल्या कांदा निर्यातीला जर परवानगी दिली असती कदाचित कांदा उत्पादकांना थोडाफार भाव मिळाला असता. आणि भाव न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक नाराज आहे आणि या नाराजीचा परिणाम असा आहे की त्यांनी आता रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. केंद्र सरकारने तातडीने याची नोंद घेतली पाहिजे, अन्यथा हा कांदा उत्पादक अधिक आपलं आंदोलन तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी केलेले नाही आहे आणि छगन भुजबळ यांची आम्ही समजूत काढू. मी स्वतः ओबीसी आहे, ओबीसी लेवा पाटील म्हणून माझी जात आहे. आता मला एक सांगा की याच जातीमध्ये तुम्ही 83 मधल्या सूचीमध्ये हे कुणबीमधून कुणबी लेवा पाटील लेवा पाटील कुणबी यामध्ये तुम्ही हे लोक घालणार आहे आणि यांच्या नावानं तुम्ही सर्टिफिकेट देणार आहात, मग हा वाटेकरी होणार नाही का? आज जे अस्तित्वात आहेत कुणबी लेवा पाटील कुणबी पाटील कुणबी पाटील किंवा मराठा पाटील मराठा कुणबी यापेक्षा अधिकची संख्या 80 लाखाच्या आसपास जर तुम्ही ह्याच्यामध्ये घालत असाल तर मग ओबीसीची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल ना. आणि मग ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला नाही असं कसं सांगता येईल? इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळेस ओबीसी त्याच्यामध्ये येऊन बसतील तर ओबीसीला आरक्षणाला अर्थ राहणार नाही. छगन भुजबळ म्हणत आहेत की हा अध्यादेश रद्द करण्यात यावा व शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी, याबाबत राज्यभर दौरा करणार आहे भुजबळ. भुजबळ साहेबांचं म्हणणं कितपत संयुक्तिक आहे मला माहिती नाही, पण हे निश्चित आहे की प्रथमदर्शनी असं वाटत आहे की ओबीसी आरक्षणामध्ये हिस्से वाटे होऊन राहिलेले आहे आणि हे नव्यानं जे ओबीसी तुम्ही समाविष्ट करणार आहात 83व्या सूचीनुसार कुणबी पाटलांमध्ये नव्यानं तुम्ही घालू इच्छितात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.